माय गॉड, इसे तो मैं खाऊंगा। नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत, तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चॅलेंज करणार आहोत आणि आजच्या या चॅलेंजचं नाव आहे नो फूड नो वॉटर सोलो कॅम्पिंग। म्हणजेच आजच्या या चॅलेंजमध्ये मित्रांनो, मी काहीच खायला आणलेलं नाही आणि काहीच माझ्याजवळ पाणीसुद्धा पियाला नाही। तर आजच्या या चॅलेंजमध्ये जे काही मला भेटेल या बीचवरून, आणि तुम्हाला हा बीच माहीत असेल, मी लास्टवाली व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे या बीचबद्दल, आणि त्याच बीचवरती आज आपण आलेलो आहोत आणि टोटल 12 तास आपण या बीचवरती राहणार आहोत आणि जे काही भेटेल ते या बीचवरनंच। तर किती इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे विचार करू शकता मित्रांनो। पण नेहमीप्रमाणे सर्वात पहिले मी तुम्हाला दाखवतो मी आज काय काय आणलेलं आहे। तर माझ्याजवळ ह्या पगोले आहेत, पगोल्या आणि पगोल्यांसाठी खाना, याच्यामध्ये चिकनचे पाय आहेत, कोंबडीचे पाय आहेत। मित्रांनो, आपली ही बॅग आहे आणि बॅगमध्ये नेहमीप्रमाणे हा माझा गोप्रोचा पट्टा जे मी चेस्टला लावणार आहे, पॉवर बँक आणि हे हुक आहे, त्याच्याने आपण फिशिंग करणार आहोत। आणखीन मित्रांनो, बॅग तर पूर्ण खाली एक्स्ट्रा बॅग आहे, ही आपल्याला क्रॅप वगैरे भेटले, चिंबोरी भेटले तर आपण याच्यामध्ये ठेवू शकतो। सुरी आहे आणि याच्यामध्ये थोडेफार मसाले आहेत, मीठ आहे आणि याच्यामध्ये आपण कुकिंग करू शकतो। आणि याच्यामध्ये लायटर आणि माचीस आहेत आणि हुक आहेत। आजचा हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। तर जो कोणी माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असणार आणि ही व्हिडिओ पाहत असणार तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर ऑलरेडी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला असेल मित्रांनो, तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा। मित्रांनो, 50,000 यूट्यूब फॅमिलीचा टार्गेट आहे, तर नक्की या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जावा। तर सर्वात पहिले मित्रांनो, आता वाजलेत 9:30। आणखीन या ज्या आपण पगोले आणल्यात याच्यासाठी आता एक चांगली जागा बघूया जेणेकरून आपल्याला चिंबोऱ्या भेटतील। तर ह्या जागेवरती आपल्याला बीचवरती चिंबोरे नाही भेटू शकत, जर आपल्याला पगोले टाकायचे असतील तर एक आपल्याला मस्तपैकी घनघनाट जागा, म्हणजे जास्त खराब जागा, जिथं जास्त दगडं असतील, आणखीन जिथं जास्त झाडी झुडपी असतील, अशी जागा बघायला लागेल आपल्याला पगोले टाकायला। तर सर्वात पहिले आपण पगोले टाकून घेऊया। आता वाजले 10 आणि अजून आपण पगोले टाकण्यासाठी जागाच शोधतोय। आणखीन तुम्ही प्लेस बघू शकता, बीच ना एक नंबर आहे खरंच। आणि आपण लास्टवाला जो 12 तासाचा चॅलेंज केलेला ना, तुम्ही बघू शकता इकडे केलेला पिरवाडी उरण बीच, असं मोठा तुम्हाला द्रोणागिरी डोंगर दिसत असेल तिथे केलेला। आणि तिथूनच तुम्हाला मी सांगितलेलं का माझा एक स्वप्न आहे या बीचवरती, पण सर्वात पहिले मला असं वाटतं की आपण 12 तासच चॅलेंज हा करावा, कारण जागा कशी ओळखीची नाही। नंतर आपण इथे येऊ शकतो 48 आवर्स म्हणजे 48 तासासाठी, पण सध्या आपण 12 तास बघूया आपण कसे जातात इथले। आणखीन सर्वात पहिले आता आपण जे तुम्हाला मी सांगितलं आहे पगोले टाकण्यासाठी आपल्याला जागा शोधायची आहे, आणि तुम्ही बघू शकता तिकडं खूप आपल्याला लांब चालत चालत जायचं आहे। आणि मला तर वाटतं त्या साईडला म्हणजे अशी भरपूर म्हणजे अशी झाडं बिडं असतील, तिथे आपल्याला 100% चिंबोरा भेटू शकते। आणि ह्या जागेवरती ना हे तुम्हाला दिसतं ना, इथे आपण फिशिंग पण करू शकतो। आणखीन हा मित्रांनो, एक चुकी केली मी ना गाई गाईमध्ये फिशिंग करण्यासाठी, लास्ट टाइम कसं मी कोलबे आणलेला तसंच फिशिंगसाठी मी काहीच नाही आणला, तर हे कोंबडीचं पाय आहे त्याच्यावरती आता मला ट्राय करायला लागेल, नाहीतरी इथं स्नेल वगैरे खुबे वगैरे काय भेटतात, शिंप्या वगैरे काय भेटतात ते बघायला लागेल हुकला लावण्यासाठी। आणि दुसरी चुकी ही गेली का, मला माहिती आहे का नो फूड नो वॉटर या चॅलेंजमध्ये वॉटर पण नाही, तरी पण मी ना म्हणजे बाऊलसुद्धा आणला आहे, तर बघूया कसं होतं आहे। जरी आपल्याला चिंबोरा भेटला तर आपण खाऱ्या पाण्याने उकड करू, काय टेन्शन नाही।
माय गॉड, मित्रांनो 1.5 तास झाला निसा चालतोय इकडे तिकडे या बीच वरती चालतोय, म्हणजे अशी पगुले टाकण्यासाठी जागाच नाही भेटत. आणि तुम्ही बघा किती धूल, आणि त्याच्यामध्ये खूप दमलो मी, पूर्ण वालू बसलेली. आता एक काम करू, त्या साईडला एक जागा दिसतोय तिथं 100% आपल्याला, मला असं वाटतंय का तिथे चिंबोऱ्या टाक म्हणजे पगुले टाकायला आपल्याला जागा भेटेल, तर चला तिकडे जाऊ आणि आता बघूया. पण खूप थकलोय मी. फायनली मित्रांनो, आता आपल्याला एक प्लेस मिळाली जिथे आपण पगुले टाकू शकतोय. खूप मेहनतीनंतर तुम्ही बघू शकता आता इथे आपण पगुले टाकणार आहोत. आणि या साईडला तुम्हाला असं जाला दिसत असेल मित्रांनो, हा जाला वाण्याचा आहे, हा वाणा लावलेला आहे. तर प्लेस तर एकदम भारी आहे, बस चिमोऱ्या भेटल्या पाहिजे. तर मित्रांनो, या अशा प्रकारे आपण 5 पगोले आणलेले आहेत, या बघू शकताय तुम्ही. असे टोटल 5 पगोले आणले मी, 1, 2, 3, 4 आणि 5. आणि पगोल्यांसाठी खाणं आणलेलं आहे, कोंबडीचे पाय. तर चला पटापट आता पगोल्यांना बांधून घेऊया, आणि तुम्हालासुद्धा मी प्रोसिजर दाखवतोय, आणि पगोले टाकून घेऊया आणि बघूया आपल्याला काही भेटतोय का. आणि इथे दादा आहे, दादाचं नाव काय? नागेश पाटील. काय? नागेश पाटील. नागेश पाटील इथलाच आहे का तू? इथलाच आहे. इथलाच आहे. आणि मग तुला काय वाटतं इथे या प्लेसवरती भेटतील चिमोऱ्या? आता दादा बोलतोय का हां भेटणार म्हणून. आणि मित्रांनो, इथे ना नेव्हीचा हेलिकॉप्टर तुम्हाला दिसत असेल, सारखा फिरत होता. मी जेव्हा इथे आलो ना, मी एवढा घाबरलो ना, असं वाटलं का म्हणजे मी इथे म्हणजे अनोळखी, म्हणजे या जागेवरती जास्त कोणच नसतात ना, तर मला वाटलं का मी एक व्हिडिओ काढतोय, तर सारखा तो हेलिकॉप्टर येतोय आणि माझ्यावरतीच हे करतोय काय. नंतर मी या दादाला विचारला तर दादाने सांगितलं का इथे असा म्हणजे उतरतच असतो का हेलिकॉप्टर, कॉट आहे का यांचा, मग असा काही प्रॉब्लेम नाही ना, काढू शकतो ना व्हिडिओ. ओके, आणि थँक्यू सो मच. आणि आपला चॅनल एकदा चेकआउट कर बघ, अश्विन घरत चॅनलचं नाव आहे. खूप चांगल्या चांगल्या इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला मित्रांनो, आता पटापट मी हे सर्व बांधून घेतो, खाणं वगैरे याला कोंबडीचे पाय, आणि पगुले टाकून घेतो, बघूया आपल्याला चिंबोरी भेटते का. तर मित्रांनो, आता आपले पगुले बांधून झालेले आहेत, तर चला एक मस्तपैकी जागा बघू आणि या पगुल्यांना टाकून घेऊया. समुद्राच्या किनाऱ्याला एक खाडी आहे, खोशी आहे, त्या खोशीमध्ये टाकल्या आहेत आपण 5 पगुल्या. आणि आता आपण ही जागा तुम्ही बघताय ना, ही प्लेस, इथे आपला राहण्याचा बंदोबस्त. ओके, तर इथे आग जळवायला पण आपल्याला बघा, इथे कोणीतरी ऑलरेडी म्हणजे इथे जे राहणार आहे, ज्यांचा वाणा आहे, ते लोक इथे काही ना काही जेवण वगैरे बनवतात, तुम्ही बघू शकताय. तर मित्रांनो, हे आपण हुक लाईन आहे आणि हुक आहे त्याच्यामध्ये, तर आपण हा सब सेटअप करणार आहोत फिशिंगसाठी आज, जसं नेहमीप्रमाणे प्रत्येक व्हिडिओमध्ये करतो. पण माझी चुकी ही झाली का मी घाईघाईमध्ये आज काही फिशिंगला म्हणजे हुकला लावायला खानाच नाही आणला. तर मी काय केलं आता, मी हा तुम्ही हा चिकन बघताय, हे चिकनचे तुकडे काढले आणि अजून छोटे बनवतो या तुकड्यांना आणि हुकला लावणार आहे. मला माहिती आहे याला नाही लागणार, पण ट्राय प्रयत्न करायला काय जातो आहे, बरोबर की नाही? प्रयत्न हेच परमेश्वर, प्रयत्न केल्याने सर्व काही होतो आहे. काय माहिती आपण हे हुकला लावल्यावरती चिकनचे तुकडे आणि खरंच लागावं मासा असं पण होऊ शकतं आहे. तर अशा प्रकारे आपण छोटे छोटे तुकडे केले आणि आता मी पटापट सेटअप करतो फिशिंग लाईनचं. येता याला हुकला चिकन. मित्रांनो, आता आपण अशा प्रकारे एक सेटअप केलेला आहे, एक छोटासा हुकचा तुम्ही बघू शकताय. तर आता आपण जाऊया आणि बघूया फिशिंग काय भेटते का. आणि तसे पण आपण पगोले पण टाकले चिंबोऱ्यासाठी. आता वाजले 11:30 आणि आपण 1 तासानंतर जाणार आहोत, म्हणजे 12:30 जाऊ आपण उकवण करायला. तोपर्यंत आता फिशिंग करून बघूया आपल्याला काय भेटतं.
तर मित्रांनो, आता आपण पहिली पगुली उगवतोय, बघूया पहिल्या पगुलीमध्ये आपल्याला काय भेटतोय का। आणि खाली आणि ही पण खाली गेलेली आहे मित्रांनो पगुली। उपरचे वाजलेत एक आणि अजूनही आपल्याला काही चिंबोरा पण नाही भेटला, फिशिंगला पण काहीच नाही भेटला। तर मी आता काय करतोय, मला नाही वाटत का चिकनवरती आपल्याला फिशिंगला काही भेटू शकतोय। तर मी आता खाडीमध्ये जातोय आणि खुबे हेटलतोय, खुबे उचलून झाल्यावरती ते खुबे घेणार, फोडणार आणि खुब्यांना मी हुकला लावीन, बाय चान्स खुब्याला काही लागलं तर। कारण चिकन एकदम कडक आहे ना ते पायाचा तुकडा, त्याच्यामुळे मला तर वाटते मतलब म्हणजे बाईट होतोय पण ते काय खात नाही मासे। तर मग आता आपण एक काम करू, आता खुबे मी घेतो खाडीमधनं आणि त्यांना फोडतो। खुब्यांचा मांस कसा एकदम नरम नरम असतो, तर त्याला पटकन बाईट करू शकतोय मासा। तर चला आता पहिले खुबे हेटलूया। पगुल्यानंतर काहीच नाही मिळालं मित्रांनो, आजचा दिवस आपला असंच जाणार आहे वाटतो। तर चला पटापट आता खुबे बघूया, इथे तर खुबे भेटायलाच हवेत, पाहिजेच। हा बघा, एक खुबा मिळाला आपल्याला, आणखीन एक, आणखीन एक, आणखीन एक। तर हुक आहेत आपले तीन आणि चार खुबे मिळालेले आहेत। तर चला यांना पटापट फोडू आणि या खुब्यांवरती फिशिंग करूया, बघूया। हे बघा मित्रांनो, इथे नारळ पण आहे। तर सध्या मला याला घ्यायचं नाही, मी पहिला मला फिशिंगमध्येच काही भेटतो आहे का बघतोय। तर फिशिंगमध्ये जर खायला काही भेटला तर ओके, जर काहीच नाही भेटला तर शेवटी या आपल्याला नारळ खायला लागेल। तर चला पहिले खुबे फोडून घेऊया। ओ शिट, बॅड लक मित्रांनो, हुक अटकलेलं आहे आणि माझ्याजवळ हाच एक पर्याय होता की मला काहीतरी खायला भेटू शकतोय। पगले ना, तुम्ही बघितलं चिंबोरी पण नाही भेटली। ओ यार शिट। मित्रांनो, आपण इथे हुक टाकलेला आणि खूप मेहनतीनंतर खुबे काढले, खुबे फोडले, मग नंतर मी विचार केला का या हुकला आता खुबा लावीन आणि काहीतरी म्हणजे एक म्हणजे एक आशा राहील का आपल्याला काहीतरी भेटू शकतो आहे फिशिंगने। आणि मी हुक काढायला गेलो तर तुम्ही बघताय हुकच अडकला माझा। आता हा पाणी जो तुम्हाला दिसतोय ना, हा तिथपर्यंत खाली होईपर्यंत आता थांबायला लागेल, तोपर्यंत बघूया आता काय होतंय। आता वाजलेत, दोन वाजलेत, आता पुन्हा एकदा पगुले जाऊन बघूया पगुलेनं काय भेटलं आहे का। मित्रांनो, आता वाजले 2:15 आणि ऊन खूप लागते म्हणजे खूप गरम करतोय। तर मी काय करतो, पहिला थोडा वेळ इथं बसतो मग नंतर पगुले उगवायला जातोय। खूप गरम करतोय, खूप म्हणजे खूपच, आणि ते पण बीचवरती आहे ना, त्याच्यामुळं ती वालू खूप तापले आणि मग नंतर त्याच्यामुळं ना खूप गरम करतोय। एक वेळ खाडीवरती असतो, खाडी जागेवरती कुठे तर एवढा गरम नसता केला, कारण खाडी जागेवरती कसं चिखल असतं आणि खूप झाडं असतात। इथे पण झाडं आहेत असं नाही का झाडं नाही, पण वालूने खूप गरम लागायला लागले आणि खूप म्हणजे एकदम भयानक गरमी आहे। तर थोडासा इथं मी बसतो, आराम करतो, मग नंतर पगुले उकवायला जातो, बघूया। प्रत्येक वेळी असं नसतं का आपल्याला काही खायला भेटलंच भेटणारच, कधी कधी असं असतं का आपण खूप सर्वायवर करतो आणि आपल्याला काही खायला भेटतच नाही। आणि आज मला तसं वाटते की आज माझ्यासोबत तसंच होणार आहे। तर तुम्ही पण कंटिन्यू राहा, आता आराम केलाय आणि आता भूक पण लागायला लागली। तर आता जाऊया पगुल्या उकवायला आणि बघूया पगुलीमध्ये चिंबोरा भेटलाय का। आय होप, फिंगर क्रॉस, चिंबोरा भेटला असेल। तर चला जाऊया। मित्रांनो, आता आपण सर्व पगुले काढलेले आहेत आणि आपल्याला एक पण चिंबोरा नाही भेटलेला। आणि आता आपल्याला फक्त एकच चान्स आहे, तुम्ही हा बघताय हा वाना लावलेला आहे। आता हा पाणी सुकल्यावरती इथे आपल्याला काहीतरी चान्सेस आहेत, काहीतरी मच्छी अडकलेली आपल्याला काहीतरी भेटू शकतोय। आणि तोपर्यंत आता भूक लागले, तर भूक लागली तर आपण हा नारळ आहे हा आपण नारळ खाऊया। आणि याच्यामध्ये आपल्याला दोन भेटतील, म्हणजे एक खाण्यासाठी नारळ भेटेल म्हणजे ते त्याच्याने भूक पण आपली मिटेल, आणखीन दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा भेटेल।
तर आता जोपर्यंत हा वाना सुकत नाही तोपर्यंत हा नारळ खाऊया आणि भूक मिटवूया. तर मित्रांनो, आपल्याला नारळ मिळालेला तुम्ही आता फोडलेला आहे तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये पाणीसुद्धा आहे. खूप टाईमानंतर आता वाजलेले आहेत 3:15 आणि मला खूप तहान लागलेली आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त 2 घोट आहेत. तर पहिला पाणी पिऊन घेतो. मस्त आणि थोडासा एकदम म्हणजे थोड्यानं खारा खारा लागतो आहे पाणी, कारण समुद्रामध्ये होता हा, समुद्रामधला आपल्याला मिळालेला आहे हा. तर त्याच्यामुळं याच्यामध्ये मला तर वाटते खारा पाणी पण मिक्स झालं आहे म्हणून थोडा खारा लागत होतं पाणी. आता आला हा खोबरा. मस्त लागतो, मस्तपैकी नारळ खाल्लेला आहे आणि तरी पण अजून भूक लागलेलीच आहे असं वाटते काहीतरी खावं. आणि मग तुम्हाला आता समजत असेल पाणी पण नाही पोटामध्ये आणि माझा आता आवाज पण चेंज झालेला आहे. तरी पण आता एकच आपल्याला पर्याय आहे, एक वाना. जोपर्यंत तो वाना सुकत नाही ना तोपर्यंत आपल्याला खायला काय भेटणार नाही. आणि मला आता भूक पण लागले, खोबऱ्यामध्ये काय वाटलंच नाही असं म्हणजे खाल्लं आहे, तरी पण थोडीशी एनर्जी आली मला. आणि आता आपण पहिला हुक टाकलेला, तुम्हाला मी सांगितलेलं ना का तो म्हणजे पाणी खाली झाल्यावरती समुद्राचा आपल्याला हुक काढता येईल. तर चला आपण हुक बघूया पाणी खाली झालं आहे का. तर पाणी खाली झालं असेल तर हुक काढून घेऊ. आणि मित्रांनो, ही आहे आपली फिशिंग लाईन. आणि तर अजून बराच पाणी जायचं आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतोय की नाही आता मला समजत पण नाही. अजून खूप आतमध्येच आहे आपला हुक, कारण जेव्हा हा हुक निघेल तेव्हा आपल्याला पुन्हा एकदा फिशिंग करता येईल. आणि मित्रांनो, गरम पण खूप करते, खूप म्हणजे खूपच. हो कडक खून कडक. हे बघा मित्रांनो, इथे शंख सुद्धा आहेत. त्याच्यामधून हा बघा थोडासा फुटलाय म्हणून क्लिअर दिसत असेल आतमध्ये गेला. त्याच्यामध्ये कीड आहे, त्याला हर्मिट क्रॅब म्हणून असं म्हटलं जातं. तर हे तुम्हाला बीचवरती ना असं भरपूर बघायला भेटतील. हा बघा इथे आता तुम्हाला डायरेक्टली म्हणजे चालतोय वाटतं, तो डायरेक्ट दाखवतो. तुम्ही नीट लक्षात नीट बघा, तुम्ही बघता हे बघा, हे बघा आतमध्ये आहे. मी त्याला आता लगेच वरती करतो बघा, मग आज जाईल लगेच. हे बघा त्याला बोलतात हर्मिट क्रॅब. हा बघा निघाला. अरे वा, अरे बापरे, क्लिअर दिसतोय. हा बघा 2 शिंगडे पण आहेत, त्याला बाहेर निघाला. अरे बापरे, हे बघा बाहेर निघाला मित्रांनो. हे बघा, ओ माय गॉड, इसे तो मैं खाऊंगा. मस्ती करतोय नाही का नरेला. डेंजर वाटतं दिसायला. अरे वा, मला वाटते तू बाहेर निघाला बघतोय, जर बाहेर निघाला तर भारी. चाललंय पाण्यामध्ये मित्रांनो. खूप फिरलो या बीचवरती, इकडे तिकडे काहीतरी आपल्याला खायला मिळेल पण खाण्यासारखं अजूनही काहीच नाही मिळालं. आपण एक आपल्याला नारळ भेटलेला आणि त्याच्यामध्ये थोडासा पाणी होता, 1 ते 2 घोट तुम्ही पण बघितलं, तो तेवढाच पिलेला आहे आणि नारळ खाल्लेला आहे. तर तेवढीच आपल्याला जवळ एनर्जी आहे. तर आता फक्त एक वानाच राहिलं आहे आणि तिथूनच आपल्याला काहीतरी भेटू शकतो आहे. आणि इथे ना म्हणजे ये शंख खूपच आहेत, भरपूर आहेत. हे बघा हे बघा, आणि त्याच्यामध्ये ना हर्मिट क्रॅब आहेत. जर मोठा असता तर नक्की मी खाल्लं असता, पण सध्याचा काही फायदा नाही, छोटे आहेत त्याच्यात हर्मिट क्रॅब. तर चला आता जिथे वाना लावलं आहे तिथे जाऊन बघूया आणि बघू
काय होतोय आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा. तुमच्यासाठी असेच खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ येणार आहेत. रेसिपीचे तर व्हिडिओ येणारच, तुम्ही ते बघितलेच. आपला नेहमी एकच प्रयत्न असतोय अशी तुमच्यासाठी मी रेसिपी प्रेझेंट करणार का तुम्ही ना म्हणजे ते पहिल्यांदा बघत असणार आणि काहीतरी अलग इतरांपेक्षा. आणि मित्रांनो, आपण आता वाण्याजवळ पोचलेलो आहोत आणि ज्यांचा वाणा आहे ते इथे आलेले आहेत. चला जाऊन बघूया आपण. तर मित्रांनो, इथे आपण आलो होतो आणि हा वाणा बघा, इथे जेव्हा आपण आलो तेव्हा पूर्ण असं भरलेलं पाणी आता पूर्ण खाली झालं आहे आणि हा वाणा लावलेला आहे. आणि हे दादा आहेत वाण्याचे मालक. दादा, तुमचं नाव काय? माझं नाव पप्प्या. पप्प्या म्हणजे नाव? नाव नाव माझा जितेंद्र वर्तक. जितेंद्र वर्तक यांचं नाव आहे दादांचा. आणि मग दादा, कधी लावलेला आहे हा वाणा? हा रात्री लावलाय. रात्री लावलेला आहे मित्रांनो. आणि आज उकवण करायला आलेत म्हणजे बघायला आलेत? रात्री सुकत नाही ना. हा हा, अच्छा, म्हणजे रात्री पाणी सुकतच नाही, दिवसाचे सुकते म्हणून आज आलेत. तर चला बघूया आता यांना किती मच्छी भेटते. अरे बापरे मित्रांनो, बघताय सई टायगर प्रॉन्स. करपाल बोलता ना तुम्ही ना दादा? अरे बापरे बापरे, जबरदस्त. हे बघा मित्रांनो, एवढा मोठा वाणा आणि मासली बघा किती कमी भेटली. तर भांग आहे ना त्याच्यामुळे जरा कमी भेटते. दिवाळीनंतर दादा भेटते ना मासली जास्त? मित्रांनो, इथे आपला वाणा चालू होता दादांचा आणि दादांना थोडीशी मी हेल्प केली. तर दादाने आपल्याला हे बघा किती मोठा एक बोईट दिला आहे आणि एक शिंगाली दिली. आणि दादा थँक्यू सो मच, खरंच खूप भूक लागलेली आहे आणि तुम्ही मासा दिला मला, खरंच आता माझं एक पोट भरून मी खाणार आहे आणि खरंच धन्यवाद. आणि घरी गेलत ना का तुम्ही यूट्यूबवरती आहात, घरी गेलत ना का अश्विन घरच सर्च करा, तुम्हाला 2 दिवसात व्हिडिओ बघायला भेटेल. चला थँक्यू, हां भेटू. फायनली मित्रांनो, आपल्याला तुम्ही बघू शकताय मस्तपैकी एक बोईट मासा आणि एक शिंगाली आपल्याला त्या दादाने दिलेली आहे. दादाला मी 200 रुपये देत होतो तरी पण दादाने पैसे नाही घेतले, त्याला थोडीशी हेल्प केली दादाला मी, म्हणून त्यांनी हे 2 मला दिले खायला. तर मस्तपैकी आता रेसिपी बनवतो याची. आता पहिलं सर्वात पहिले याला साफ करून घेते या दोघांना पण, बोईटला पण आणि शिंगालीला पण. आणि दादा, जर ही माझी खरंच तू व्हिडिओ बघत असेल तर मनापासून थँक्यू सो मच, खरंच तुमच्यासारखी माणसं खूप कमी असतात. तर चला मित्रांनो, यार आता पटापट साफ करून घेतो. आणि हा मित्रांनो, आपण तर पाणी आणलाच नाही तर आपण आज समुद्राच्या पाण्यामध्येच आपण ही मच्छी साफ करूया. तर मित्रांनो, आता आपली मच्छी बघू शकताय तुम्ही मस्तपैकी साफ करून घेतली. आणि आता पहिले सर्वात पहिले आग पेटवून घेतो आहे, त्याच्यासाठी मी आकडेसुद्धा जमा केलेले आहेत. तर मित्रांनो, आता तुम्ही बघताय आग पण मस्तपैकी आता पेटवलेली आहे. आता आपल्याला फक्त याचे जे इखारे असतात ना त्यांवरती आपल्याला मच्छी भाजायची आहे. तर अशीच अर्धा तास आपल्याला अशीच जळून द्यायची आहे. तोपर्यंत आता मी मच्छीला मसाला लावतो जो घरातून आणलेला आहे मी. फायनली मित्रांनो, आता आपली आग पेटलेली आहे आणि इथे मच्छीला मसालेसुद्धा लावलेले आहेत. आणि आता मी खूप खुश आहे कारण
एवढ्या तासानंतर आपल्याला काहीतरी खायला भेटणार आहे. खरंच अप्रतिम अप्रतिम खाना. इसे कहते हैं खाना. यस. खरंच इथं ना मच्छी रोस्ट होत आहे आणि सुगंध एवढा भारी येतोय ना, खरंच काय सांगू तुम्हाला, एकदम ना मन खुश झालं. खरंच सकाळपासून तुम्ही बघितलं असणार, सकाळपासून आपल्याला काहीच खायला नव्हतं भेटला, फक्त एक नारळ भेटलेला, तो पण समुद्रातून वावत आलेला, तेवढाच खालेला. आणि नंतर लग बघा एक वानेवाला आला, ते दादाने आपल्याला थोडीशी मी त्याला हेल्प केली कोलबे उचलायला, आणि मग नंतर त्यांनी एवढ्या मोठ्या आपल्याला मच्छी दिलेली आहे, एक बोईट मासा आणि एक शिंगाली, आणि एक नंबर बनतो, एक नंबर म्हणजे एक नंबर. काय स्मेल आली जबरदस्त, ओ हो हो लजीज कडक. एकदम मस्त वेगी भाजलेले आहे. ओ तर चला सुरुवात करूया. हे बघा सही एक नंबर. क्या बात शिंगाली सही. तर मित्रांनो आता फायनली आपलं जेवण करून झालेलं, मस्तपैकी एक शिंगाली खाल्लेली आहे आणि बोईट मासा, पोट एकदम टाईट झालेलं आहे, मस्तपैकी भरलेलं आहे पोट. आणि मित्रांनो आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6 आणि आपण आलो होतो, हा चॅलेंज सुरुवात केली त्याला सकाळी 8 आणि आत्ता 6 म्हणजे टोटल झाले 10. आणि मित्रांनो हा मी 12 चॅलेंज पूर्ण केला असता, पण काय माहिती आहे का, तिथून मला लॉन्च पकडायची आहे आणि लॉन्च आहे फक्त 6:30. तर तिथे जाण्यासाठी मला आता चालत जायला लागेल, तर आता मला इथेच हा चॅलेंज एंड करावा लागेल. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला माझा आजचा हा चॅलेंज व्हिडिओ आवडला असेल, आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. मित्रांनो 50,000 YouTube फॅमिलीचा टार्गेट आहे, तर नक्की सबस्क्राईब करून जा चॅनलवरती नवीन असेल तर.